या महाराष्ट्रामध्ये अचानक औरंगाच्या पिलावळी कशा काय जन्माला आल्या? तुम्हीच जन्माला घातल्यात. मी त्यांना सांगू इच्छितो, त्यांचा इतिहास कच्चा आहे. हा जो औरंगजेब आहे ना, त्याचे त्यांना फार कौतुक आहे सध्या या भाजपवाल्यांना. याचं कौतुकाचं कारण मी शोधलं. या औरंगजेबाचा जन्म काय महाराष्ट्रात झाला नाही, औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये दाहोद नावाचं गाव आहे, त्या गुजरातच्या दाहोद नावाच्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. म्हणून तुमच्या अंका जसा औरंगजेबाचा झाला. काल एक मुंबईत घटना घडली, परवा मी पाहत होतो, आपली वांद्र्याच्या एका शाखेवर हे जेसीपी हातोडे, शिवसेना प्रमुखांच्या फोटोवर हातोडे. काय तर म्हणे, ही शाखा अनधिकृत बेकायदेशीर आहे. अरे अख्खं सरकार या राज्यामध्ये बेकायदेशीर आहे, त्याच्यावरती आम्ही हातोडे मारू. नाही ना, औरंगाशी तुमचं सख्य आहे. तुमच्या अंगावर औरंगाचं हिरवं शाल पडली आहे रावसाहेब. तो कुठेही जन्माला तरी निंदा नालस्ते आणि त्याला हेटाळणीच केली जाईल, अखंड हिंदुस्थानात केली जाईल. या औरंगाचं दुसरं रूप तुम्ही मांडीवर घेऊन बसलायत रावसाहेब. महाराष्ट्रातले शिवभक्त तुम्हाला प्रश्न विचारत आहेत आणि म्हणून औरंगाचे हे नारंगे राऊतांच्या रूपाने आम्ही पाहतो आहोत आणि म्हणून थेट सवाल आहेत. ओ नारंगराव, तुम्हाला सावरकर हवे की औरंगजेब? त्यांना काय अक्कल आहे का बुद्धी आहे? सर्वोच्च न्यायालयापेक्षा वर समजणारे, गांजा चिली मोडणारे हे लोक आहेत. आत्रेंच्या भाषेत गांजा चिली मोडून भाषण करणारी जी लोकं, त्या लोकांचा परिचय म्हणजे सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स आहेत. सर्वोच्च न्यायालय म्हटल्यानंतरसुद्धा जे बोलतात त्यांना मी असं म्हणेन की गांजा चिली मोडूनच ते वर्तमानपत्राच्या मित्रांशी बोलतात का? सवाल आहे.